Hello students, today we are going to discuss new point of the chapter, dimensions of physical quantity. In the last lecture we discussed about fundamental physical quantity, fundamental unit, derived physical quantity and derived units. G quantity is a measurement capacity, dusra quantity var depend nasate, the kutli quantity aste, it is a fundamental quantity. And ti measure karnyasathi unit che use kele jata, te unitla kya mhanat asta fundamental unit. एंड डिराइव्ड क्वांटिटी जी क्वांटिटी मेजर करण्यासाठी एक किंवा एकापेक्षा जास्त फंडामेंटल क्वांटिटीज यूज केल्या जातात त्याला काय म्हणायचं डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी ज्याचे डेफिनेशन आपण अशी बघितली होती द क्वांटिटी व्हिच इज डिफाइंड बाय वन ऑर मोर फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज एंड डिराइव्ड युनिट म्हणजे काय द युनिट्स व्हिच आर यूज्ड टू मेजर द डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज इट इज कॉल्ड एज अ डिराइव्ड युनिट्स आता पुढचा पॉइंट हा तर खूप सोपा पॉइंट आहे डायमेन्शन्स ऑफ फिजिकल क्वांटिटी अशी डेफिनेशन कुठे आपण लक्षात ठेवूया द पॉवर्स पॉवर टू विच फंडामेंटल युनिट्स मस्ट बी रेज्ड इन ऑर्डर टू ऑब्टेन युनिट्स ऑफ फंडामेंटल क्वांटिटीज डेफिनेशन अशा कुठे ठेवायचे आहे दोन मार्कासाठी पॉवर टू विच फंडामेंटल युनिट्स मस्ट बी रेज्ड इन ऑर्डर टू ऑब्टेन युनिट्स ऑफ फंडामेंटल क्वांटिटीज याचा अर्थ काय नेमका बघा आपण फंडामेंटल सेवन फंडामेंटल क्वांटिटीज बघितल्या होत्या पहिली काय होती फंडामेंटल क्वांटिटी इट इज अ लेंथ ओके दुसरी क्वांटिटी काय होती मास तिसरी क्वांटिटी काय होती फंडामेंटल क्वांटिटी ओके चौथी काय होती इट इज करंट फिफ्थ फंडामेंटल क्वांटिटी इट इज अ टेम्परेचर सिक्स्थ फंडामेंटल क्वांटिटी अमाउंट ऑफ सबस्टन्स ही सहावी फिजिकल क्वांटिटी होती आणि सहावी फिजिकल क्वांटिटी काय होती इट इज द इंटेन्सिटी इट इज सेड टू बी अ इंटेन्सिटी मग याचे डायमेन्शन कशी डिफाइन करणार डायमेन्शन कसं असते इट इज द पॉवर टू विच फंडामेंटल युनिट्स पॉवर टू विच फंडामेंटल युनिट्स मस्ट बी रेज्ड म्हणजे पॉवर त्याची रेज केली इन ऑर्डर टू ऑब्टेन इट्स ऑब्टेन युनिट ऑफ द फंडामेंटल क्वांटिटी याचं मिनिंग काय एक्झॅक्टली डेफिनेशन तर पाठ केली याचे मार्क्स मिळणार तर याचा अर्थ काय नेमका बघा लेंथ कशामध्ये मेजर करतो आपण मीटरमध्ये बरोबर लेंथ कशामध्ये मेजर करतो आपण मीटरमध्ये लेंथ याचं पहिलं लेक्चर घेतलं एल मास मास कशामध्ये मेजर करणार किलोग्रॅम मास म्हणजे काय घेतलं पहिलं अक्षर कॅपिटल एम लेंथ मास टाइम टी हा कशामध्ये मेजर करतो आपण सेकंड्स ओके मग हा काय घेणार टी करंट कशामध्ये मेजर करतो एम्पियर म्हणजे हा करंट असा मेजर करतो आपण ए मध्ये ठीक आहे टाइम सेकंड्स दाखवायचं कसा कॅपिटल टी करंट एम्पियर दाखवायचं कसा कॅपिटल ए टेम्परेचर केल्विन एस आय मध्ये केल्विन तुम्ही करंट करू शकता युज मध्ये काय प्रॉब्लेम नाही तो कसा दाखवायचा कॅपिटल के अमाऊंट ऑफ सबस्टन्स कशामध्ये मोजतो आपण मोल दाखवायचं कसं स्मॉल एम हे एम वेगळं हे एम वेगळं हे मास आहे हे मोल आहे इंटेन्सिटी कॅमेरा हे डायरेक्ट सेलमध्ये असं दाखवायचं पॉवर टू विच आता सपोज व्हेलॉसिटी मी घेतली व्हेलॉसिटी म्हणजेच काय असते मीटर पण सेकंडमध्ये मोजतो आपण ओके मीटर म्हणजेच काय लेंथ आहे त्याला सेकंड म्हणजेच काय त्याला टाइम आहे म्हणजे लेंथ प्रेझेंट आहे किती लेंथ प्रेझेंट आहे एकच लेंथ प्रेझेंट आहे पॉवर रेज केली बघा लेंथची टाइमची पण पॉवर रेज केली वन टी वन म्हणजे काय टी रेज टू वन म्हणजे काय ह्या डेफिनेशनमध्ये टाइम फॅक्टर एकच आलेला आहे एल रेज टू वन पॉवर रेज केली वन ने बघा पॉवर टू विच फंडामेंटल युनिट्स मस्ट बी रेज पण याचं मीटर युनिट काय लेंथ युनिट काय आलं मीटर हे कसं रेज केलं वन असं रेज केलं हे नाही म्हणजे काय लेंथ नाही आहे लेंथ नाही असं आहे का नाही लेंथ आहे किती लेंथ आहे मीटर स्क्वेअर आहे का नाही फक्त मीटर आहे म्हणजेच एल रेज टू वन मग एल रेज टू वन अपॉन टी रेज टू वन याचा अर्थ काय दिस इज द पॉवर ऑफ फंडामेंटल युनिट्स रेज झाली वन वन ने इन ऑर्डर टू ऑब्टेन युनिट ऑफ फंडामेंटल क्वांटिटीज फंडामेंटल क्वांटिटी जर घेतली ही डिराइव्ड आहे ही जर क्वांटिटी घेतली तर याचं युनिट काय येणार आहे याचं युनिट काय येणार आहे एल रेज टू वन टी रेज टू मायनस वन टी वन हा कुठं आहे डिनॉमिनेटरला आहे
वरती गेला काय होणार आहे टी रेज टू माइनस वन, टी वन काय आहे डिनोमिनेटरला आहे, वरती गेला काय होणार आहे माइनस वन. सो दिस इज द डायमेन्शन ऑफ द फिजिकल क्वांटिटी वेलॉसिटी. मग वेलॉसिटी डायमेन्शन काय आहे, द पॉवर ऑफ क्वांटिटीज मस्ट बी रेज्ड इन ऑर्डर टू ऑब्टेन युनिट ऑफ फंडामेंटल क्वांटिटीज. मी या केसमध्ये फंडामेंटल घेतली नाही, मी या केसमध्ये डायरेक्ट डिराइव घेतलं. मी जर लेंथ घेतली तर लेंथ दिसते तुम्ही फंडामेंटल क्वांटिटी, मीटर मीटर कशामध्ये आहे हे लेंथ मीटरमध्ये मोजली म्हणजेच काय एकच मीटर आहे म्हणजे एल रेस टू वन. म्हणजे बघा पॉवर टू विच फंडामेंटल युनिट्स मस्ट बी रेज हे युनिट एक वाढवतं इन ऑर्डर टू डिफाईन युनिट ऑफ फंडामेंटल क्वांटिटी. म्हणजे लेंथची डायमेन्शन काय बघा एल वन आहे, लेंथची डायमेन्शन एल वन, मास डायमेन्शन काय येणार आहे एम वन, टाईमची डायमेन्शन काय येणार आहे टी वन. टाईम असेल तर डेफिनेशनमध्ये या डेफिनेशनमध्ये टाईम आहे म्हणून मी काय म्हटलं टी वन. करंट असेल तर कसं दाखवायचा ए वन. दिस इज डायमेन्शन ऑफ करंट, डायमेन्शन्स ऑफ करंट इज ए रेस टू वन, डायमेन्शन ऑफ टाईम इज टी रेस टू वन, डायमेन्शन ऑफ मास इज एल रेस टू वन, अँड डायमेन्शन ऑफ लेंथ इज सेड टू बी एल रेस टू वन. टेम्परेचर, डायमेन्शन ऑफ टेम्परेचर के वन, किंवा काही केसेसमध्ये काय घेतात टेम्परेचर रेस टू वन असं सुद्धा घेतात. हा टाईम वेगळा आहे आणि टेम्परेचर वेगळा आहे. अमाउंट ऑफ सबस्टन्स मोल, मोल एम रेस टू वन, इंटेन्सिटी सी डी, सी डी रेस टू वन. हे वनचा अर्थ काय, ते प्रेझेंट आहे, मीटर प्रेझेंट आहे म्हणजे लेंथ प्रेझेंट आहे. किती लेंथ आहे इथं जर स्क्वेअर असेल तर पॉवर कशी आहे असती एस्पेक्ट, म्हणजे एस्पेक्ट कसं हे सुद्धा आपण आता डिस्कस करायचं आहे. ओके, सो दिस इज सेड टू बी अ डायमेन्शन्स ऑफ फिजिकल क्वांटिटी. आता पुढची डेफिनेशन काय त्याच्यामध्ये डिस्कस करतो, अगदी छोटीशी डेफिनेशन आहे, दॅट इज सेड टू बी डायमेन्शनल फॉर्म्युला. इट इज अ डायमेन्शनल फॉर्म्युला ऑर एक्सप्रेशन. द एक्सप्रेशन गिव्स relation, the expression which gives relation between fundamental and derived quantities, fundamental and derived quantities, त्या इक्वेशन काय म्हणायचं डायमेन्शनल इक्वेशन ऑर आय कॅन से इट इज सिंपली डायमेन्शनल फॉर्म्युला. इट कॅन बी, हे कसं दाखवायचं, इट कॅन बी रिटर्न, इट कॅन बी रिटर्न इन स्क्वेअर ब्रॅकेट्स, इट कॅन बी रिटर्न इन अ स्क्वेअर ब्रॅकेट्स. म्हणजे काय डायमेन्शन माहिती आहे आपल्याला, लेंथचं डायमेन्शन काय एल रेस टू वन. मग हे एल रेस टू वन दाखवायचं कसं, लेंथ जी आहे एक लेंथ प्रेझेंट आहे म्हणजे एल वन प्रेझेंट आहे, मग याचा डायमेन्शन फॉर्म्युला येणार आहे एल वन. दिस इज रिलेशन फॉर फंडामेंटल क्वांटिटी. जर व्हेलॉसिटी घेतली तर व्हेलॉसिटी म्हणजे काय असतं मीटर पर सेकंड असतं, पण मीटर म्हणजे काय लेंथ प्रेझेंट आहे, किती लेंथ आहे हे मीटर स्क्वेअर आहे का नाही, फक्त मीटर आहे म्हणजे एल रेस टू वन आहे. डिवाइड बाय सेकंड, सेकंड म्हणजे काय टी रेस टू वन. मग डायमेन्शनल फॉर्म्युलाच्या ह्याच्यामध्ये कसं येणार स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये, इट इज एल वन टी वन e minus 1. So this gives relation between fundamental quantities and derived quantities. Derived quantity kutle velocity, derived quantity is equal to fundamental quantity, derived quantity is equal to fundamental quantities. Then mass which is kind fundamental, seconds which is kind time fundamental. So the expression which gives relation between fundamental and derived quantity इज कॉल्ड एज अ डायमेन्शनल फॉर्म्युला ऑर डायमेन्शनल इक्वेशन. हे कसं दाखवलं जातं, इट कॅन बी शोन बाय स्क्वेअर ब्रॅकेट्स. मग बघा व्हेलॉसिटीचा डायमेन्शनल फॉर्म्युला काय आला, डायमेन्शनल फॉर्म्युला व्हेलॉसिटीचा डायमेन्शनल फॉर्म्युला काय आला एल वन टी मायनस वन. म्हणजेच व्हेलॉसिटीमध्ये लेंथ पण प्रेझेंट आहे, टाईम पण प्रेझेंट आहे, पण टाईम कुठं आहे मायनस वन म्हणजे इट इज इन द डिनॉमिनेटर. मग आपल्याला काय करायचं आहे, अशा बऱ्याच फिजिकल क्वालिटीज प्रेझेंट आहेत ज्यांची आपल्याला काय करायचं आहे डायमेन्शनल फॉर्म्युलेज काढायचे आहेत. आता बघा इथं मास आहे, इथं टाईम आहे, मास आहे टाईम आहे, लेंथ आहे, लेंथ एल वन आहे, टाईम टी वन आहे.
इथं मास दिसते कुठं? केजीमध्ये कुठं दिसते? केजी नाही आहे. पण जरी इथं हा फॉर्म्युला तुम्ही असं बनवू शकता किंवा असं बनवू शकता, एम झिरो एल वन टी मायनस वन. याचं मिनिंग बघा, एल रेस टू वन म्हणजे एल वन, टी रेस टू मायनस वन म्हणजे डिनॉमिनेटरला टी वन, एम रेस टू झिरो, एम रेस टू झिरो म्हणजेच काय? क्वांटिटी इज नॉट प्रेझेंट. टू रेस टू झिरो किती असतो रे? झिरोच असतो ना. थ्री रेस टू झिरो काय असतो? झिरो. एक्स रेस टू झिरो झिरो. एक्स रेस टू वन असेल तर आय कॅन पुट दिस टर्म्स हियर. एक्स रेस टू वन किती असतो? एक्स. एक्स रेस टू झिरो किती असतो? झिरो. म्हणजे झिरोचा अर्थ काय? पॉवर झिरो असेल तर ही टर्म प्रेझेंट नसते, त्याच्यावर काय ते झिरो. मग इथे मी तेच घेतलं आहे. व्हॅल्यू असोसिएशन फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला मास कुठं दिसतं का? नाही, फक्त लेंथ आहे, फक्त सेकंद आहे, लेंथ आणि सेकंड फक्त प्रेझेंट आहे, मास आहे का नाही. मग मी हा फॉर्म्युला व्हॅल्यूसिटीचा एम रेस टू झिरो म्हणजे मास नाहीच आहे, तरी पण मी लिहिलं एम रेस टू झिरो एल वन टी मायनस वन, हे सुद्धा बरोबर आहे. आणि एल वन टी रेस टू मायनस वन सुद्धा बरोबर आहे. एल वन म्हणजे लेंथ प्रेझेंट आहे, एल वन टी रेस टू मायनस वन म्हणजेच काय? टाइम प्रेझेंट आहे, टी वन. असं सुद्धा तुम्ही लिहू शकता एम झिरो एल वन टी मायनस वन, एम झिरो एल वन टी मायनस वन. एम झिरो म्हणजेच काय? मास प्रेझेंट नाहीच आहे, पण तुम्ही लिहिताना सुद्धा असं तुम्ही लिहू शकता इन टर्म्स ऑफ मास, लेंथ अँड टाइम. सो दिस इज डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर व्हेलॉसिटी. आता आपण वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीजचे डायमेन्शनल फॉर्म्युलेज काय आहे ते बघायचे आहे. आपण आता व्हेलॉसिटीचं बघितलंच, आता आपण काय डिस्कस करूया? ॲक्सिलरेशनचा फॉर्म्युला, त्याचा डायमेन्शन फॉर्म्युला काय तो आपण बघूया. पहिलं काय? व्हेलॉसिटी इज इक्वल टू काय असते? डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स कशामध्ये मेजर केलं? मीटरमध्ये. टाइम कशामध्ये मेजर केला? सेकंडमध्ये. ओके, मीटर म्हणजेच काय? एल वन. टाइम म्हणजेच काय? टी वन. म्हणजे व्हेलॉसिटीचा डायमेन्शनल फॉर्म्युला काय आला? एल वन टी रेज टू मायनस वाय. व्हेलॉसिटीचा डायमेन्शनल फॉर्म्युला काय आला? स्क्वेअर ब्रॅकेट, स्क्वेअर ब्रॅकेट नसेल तर त्याला झिरो पॉईंट. यू शूड राईट ऑल दीज डायमेन्शन्स इन अ स्क्वेअर ब्रॅकेट, देन इट बिकम्स डायमेन्शनल फॉर्म्युला. व्हेलॉसिटी डायमेन्शन काय आली? एल वन टी रेज टू मायनस वाय. ॲक्सिलरेशन म्हणजे काय असतं रे? ॲक्सिलरेशन ए इज व्हेलॉसिटी अपॉन टाइम. ॲक्सिलरेशन म्हणजे काय असतं? व्हेलॉसिटी अपॉन टाइम. पण व्हेलॉसिटी काय बघा? डिस्टन्स अपॉन टाइम, बरोबर आहे का? व्हेलॉसिटी म्हणजेच काय? डिस्टन्स अपॉन हे टाइम. आणि हे टाइम काय झालं? टाइम स्क्वेअर. व्हेलॉसिटी म्हणजे काय बघा? डिस्टन्स अपॉन टाइम. म्हणून हे टाइम आणि हे टाइम काय झालं? टाइम स्क्वेअर. पण डिस्टन्स कधी म्हणजे कशामध्ये मेजर करणार? इट इज मेजर इन अ मीटर. ओके, इट इज मेजर इन अ मीटर. टी स्क्वेअर म्हणजेच काय? सेकंड स्क्वेअर. टी स्क्वेअर म्हणजेच काय? सेकंड स्क्वेअर. मीटर किती आहे? एकच मीटर आहे म्हणजे एल वन. सेकंड स्क्वेअर म्हणजेच टी स्क्वेअर. सेकंड स्क्वेअर म्हणजेच टी स्क्वेअर. या केसमध्ये मास कुठं प्रेझेंट आहे का? मास नाही आहे, तरी पण मी जो लिहितो स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये एम झिरो. एम झिरो म्हणजे मास नाहीच आहे, पण ॲज अ सेट ऑफ सिम्प्लिसिटी आहे राईट इन टर्म्स ऑफ मास, लेंथ अँड टाइम. एम झिरो लेंथ किती आहे बघा ॲक्सिलरेशनमध्ये? एल वन आहे. टाइम किती आहे? डिनॉमिनेटरला टी रेज टू टू, न्यूमरेटरला आलं काय होणार आहे? टी रेज टू मायनस टू. डिनॉमिनेटरला होता टी रेज टू टू, न्यूमरेटरला आलं काय झालं? टी रेज टू मायनस टू. सो डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर ॲक्सिलरेशन इज डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर ॲक्सिलरेशन इज स्क्वेअर ब्रॅकेट एम झिरो एल वन टी मायनस टू, ऑर यू कॅन राईट सिम्पली एल वन टी मायनस टू. दोन्ही पण बरोबर आहे. दिस इज करेक्ट, दिस इज करेक्ट. एम रेस्ट झिरो म्हणजे मास नाहीच आहे त्याच्यामध्ये. हे झालं ॲक्सिलरेशनचं डायमेन्शनल फॉर्म्युला. लक्षात ठेवा हे सगळे फॉर्म्युले तुम्हाला पुढे लागणार आहे गेल्यानंतर ट्वेल्थसाठी. व्हेलॉसिटीचा डायमेन्शनल फॉर्म्युला काय? डिस्टन्स अपॉन टाइम, दॅट इज डिस्टन्स म्हणजे एल वन, टाइम डिवाइड बाय एम म्हणून तो टी वन, वरती मला काय झाला टी रेस टू मायनस वन. ॲक्सिलरेशनचा डायमेन्शन फॉर्म्युला काय? एम झिरो एल वन टी मायनस टू, ऑर एल वन टी रेस टू मायनस टू. तिसरं घेतो याच्या केसमध्ये फोर्स इज इक्वल टू काय असतं?
न्यूटन्स लॉ ऑफ मोशन, फोर्स इज इक्वल टू मास इनटू एक्सेलरेशन. आता मास केजी, एक्सेलरेशन से घंटा असतं मीटर ना, डिस्टन्स म्हणजे काय मीटर, एक्सेलरेशन से घंट बघा मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे का, एक्सेलरेशन से घंट बघा मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे, सो केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर हे कशाचं घेत आहे, फोर्सचं. केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणजेच त्याला म्हणतात न्यूटन, हे पण तुम्हाला माहिती आहे. हे न्यूटन म्हणजे काय असेल, हे केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता फोर्सची डायरेक्शन बघायची आहे, वी आर गोइंग टू सी डायमेन्शन्स ऑफ फोर्स. केजी म्हणजेच काय, मास, मास म्हणजे एम वन, एक मास प्रेझेंट आहे म्हणजे एम वन, एक लेंथ प्रेझेंट आहे म्हणजे एल वन, डिवाइडेड बाय टी स्क्वेअर, टी रेस टू टू, वर्किंग ऑन काय लावणार आहे न्यूमरेटरला, टी रेस टू मायनस टू. बघा एम वन एल वन डिवाइडेड बाय टी रेस टू टू, सेकंड स्क्वेअर आहे म्हणून टी रेस टू, टी रेस टू टू वरती न्यूमरेटरला आलं काय लावणार आहे टी रेस टू मायनस टू, तेच केलेलं या ठिकाणी मी टी रेस टू मायनस टू. सो द डायमेन्शन ऑफ फॉर्म्युला फॉर फोर्स इज इक्वल टू स्क्वेअर ब्रॅकेट एम वन एल वन टी रेस टू मायनस टू, हे सुद्धा लक्षात ठेवायचं. डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर दी फोर्स एफ इज इक्वल टू एम वन एल वन टी रेस टू मायनस टू. आता आणखी एक डायमेन्शनल फॉर्म्युला बघू त्या केसमध्ये, मुमेंटम टी म्हणजे काय असतो, मुमेंटम, मुमेंटम म्हणजे काय, प्रोडक्ट ऑफ मास इनटू व्हेलॉसिटी. मास म्हणजे कशामध्ये मेजर करणार, किलोग्रॅम, व्हेलॉसिटी कशामध्ये मेजर करणार, व्हेलॉसिटी म्हणजे बघा मीटर पर सेकंड, व्हेलॉसिटी काय आहे मीटर पर सेकंड, सो इट इज मीटर पर सेकंड. म्हणजे याच्यामध्ये काय काय आहे, मास आहे एम रेस टू वन, एम रेस टू वन, मीटर म्हणजेच काय एल रेस टू वन, सेकंड म्हणजेच काय, सेकंड कुठं आहे डिनॉमिनेटरला, इफ इट कम्स टू द न्यूमरेटर टी रेस टू वन बिकम्स टी रेस टू मायनस वन, एम वन एल वन डिवाइड बाय टी वन, टी वन वरती गेलं काय झालं टी रेस टू मायनस वन. सो डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर मुमेंटम, प्रोडक्ट ऑफ मास इनटू व्हेलॉसिटी, मुमेंटमचं युनिट काय आलं केजी मीटर पर सेकंड. डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर मुमेंटम इज एम वन एल वन टी रेस टू मायनस वन, एम वन एल वन टी रेस टू मायनस फाय. सो दिस इज द मुमेंटम फॉर द पार्टिकल अंडर मोशन. आता मी बघतो वर्क, वर्क म्हणजे डब्ल्यू, वर्क डन काय असतं, आपण पहिल्याच लेक्चरमध्ये बघितलं होतं वर्क डन ऑन पार्टिकल अंडर मोशन, वर्क डन इज नथिंग बट फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. एफ म्हणजे फोर्स, एक्स म्हणजे डिस्प्लेसमेंट. फोर्स कशामध्ये मेजर केला, फोर्स कशामध्ये मेजर केला, के जी मीटर पर सेकंड स्क्वेअर मध्ये मेजर केला फोर्स. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, हे डिस्टन्स आहे, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय डिस्टन्स आहे, जे मेजर करते कशामध्ये मीटर मध्ये, कारण डिस्प्लेसमेंट कशामध्ये मेजर करायचं डिस्प्लेसमेंट मध्ये, म्हणजे काय डिस्प्लेसमेंट झालं मीटर एम इज इक्वल टू काय झालं बघा, के जी मीटर स्क्वेअर, मीटर इंटू मीटर, मीटर स्क्वेअर अपॉन सेकंड स्क्वेअर. फोर्सची, फोर्सची तुम्हाला माहिती आहे एक्स म्हणजे काय डिस्प्लेसमेंट, फोर्स इन डिस्प्लेसमेंट दॅट गिव्ज वर्क डन, फोर्स इन डिस्प्लेसमेंट दॅट गिव्ज वर्क डन. सो फोर्स युनिट इज के जी मीटर पर सेकंड स्क्वेअर. डिस्प्लेसमेंट कशामध्ये मेजर करायचं, मीटरमध्ये मेजर करणार, सो के जी मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. सो डायमेन्शन्स ऑफ वर्क, वर्कची डायमेन्शन बघा काय आहे, के जी म्हणजेच काय एम वन, एक मास प्रेझेंट आहे, लेंथ किती प्रेझेंट आहे दोन, सो आय कॅन राईट एल रेस टू टू, आय कॅन राईट एल रेस टू टू, ठीक आहे. डिवाइडेड बाय सेकंड स्क्वेअर म्हणजे टी रेस टू टू, हे डिनॉमिनेटरला आहे, न्यूमरेटरला आलं काय आहे टी रेस टू मायनस टू. सो डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर वर्क डन, वर्क डन इज नथिंग बट द फोर्स इन टू डिस्प्लेसमेंट. डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर वर्क डन इज इक्वल टू एम वन एल टू टी मायनस टू, हे कशावर काढलं, फोर्स म्हणजेच काय के जी मीटर पर सेकंड स्क्वेअर, फोर्स म्हणजेच के जी मीटर पर सेकंड स्क्वेअर त्याचे युनिट आहे, डिस्प्लेसमेंटचे युनिट काय आहे मीटर. सो के जी मीटर स्क्वेअर अपॉन सेकंड स्क्वेअर इज इक्वल टू के जी म्हणजेच काय एम वन, मीटर स्क्वेअर म्हणजेच काय एल टू डिवाइडेड बाय सेकंड स्क्वेअर वरती काय झालं मायनस टू, सो टी रेस टू मायनस टू. हे टी काय टाईम, एल काय लेंथ, एम काय मास. सो व्हेलॉसिटी डायमेन्शन
L1T minus 1, acceleration direction L1T minus 2 or F0 L1T minus 2. Force dimension kya hai? M1 L1T minus 2. Momentum dimension formula kya hai? M1 L1T minus 1. And work dimension formula kya hai? M1 L2 T minus 2. आता पण आणखी एक क्वांटिटी डिस्कस करू, दॅट इज एनर्जी. कायनेटिक एनर्जी घ्या किंवा फोर्साची एनर्जी घ्या, मी घेतो कायनेटिक एनर्जी KE म्हणजे कायनेटिक एनर्जी. इट इज कशामध्ये मोजतो ना आपण कायनेटिक एनर्जी, अशी घेतो ना 1/2 mv² म्हणजे कायनेटिक एनर्जी. हे 1/2 हा नंबर आहे, कोणत्याही नंबरला युनिट नसतं, हे लक्षात घ्या. 1/2 हे काय आहे? एक नंबर आहे, याला युनिट नाही आहे, फक्त मास. मास म्हणजे काय? किलोग्रॅम. व्हेलॉसिटी स्क्वेअर, व्हेलॉसिटी म्हणजे काय? डिस्टन्स अपॉन टाइम. तर व्हेलॉसिटी स्क्वेअर म्हणजे काय? मीटर पर सेकंडचा स्क्वेअर. मीटर पर सेकंड म्हणजे काय? व्हेलॉसिटी. डिस्टन्स अपॉन टाइम म्हणजे व्हेलॉसिटी ना. इथे व्ही स्क्वेअर म्हणून काय घेतला? मीटर पर सेकंडचा स्क्वेअर घेतला. सो KG मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. हे कसं लिहिणार? डायमेन्शनल फॉर्म्युलामध्ये KG आहे म्हणजे मास रेज टू 1, मीटर स्क्वेअर म्हणजे L रेज टू 2. दोन लेंथ प्रेझेंट आहे त्या फॉर्म्युलामध्ये. डिवाइडेड बाय सेकंड स्क्वेअर म्हणजे T2. वरती काय झालं? T रेज टू 1 2. वरती म्हणजे न्युमरेटरला, कमिंग फ्रॉम डिनॉमिनेटर टू दी न्युमरेटर, इट इज T रेज टू माइनस 2. सो द डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर एनर्जी इज M1, L2 and T minus 2. Dimensional formula for energy is M1, L2, T minus 2. आता बघूया पुढचा फॉर्म्युला, डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर, हे तुम्हाला नक्की समजलं असेल का? हा खूप सोपा पॉईंट आहे, याच्यावरती एक्झामला क्वेश्चन असतातच. टू पॉईंट डायमेन्शन्स, डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर फिजिकल क्वालिटीज. आता पुढचे घेतो फिजिकल क्वालिटी. नेक्स्ट आई कैन टेक द फिजिकल क्वालिटी एज इन एरिया. एरिया कशामध्ये मोजतो आपण? मीटर स्क्वेअर मध्ये मोजतो ना एरिया. तर मीटर स्क्वेअर मध्ये मास आहे का? नाही. म्हणजेच L0 लेंथ आहे का? आहे. म्हणजे L2 टाइम आहे का? नाही. म्हणजेच T0 बरोबर आहे का? M0 म्हणजे मास नाहीच आहे, T0 म्हणजे नाहीच आहे, पण लिहिताना मी असेल M0 L2 T0 M0 L2 T0 किंवा असं लिहू शकता. ऑर सिम्पली यू कॅन राईट L2. फक्त लेंथ प्रेझेंट आहे ना एरियामध्ये मीटर स्क्वेअर, टाईम आहे नाही T0, मास आहे नाही M0, फक्त लेंथ प्रेझेंट आहे. त्याशिवाय एरिया इज इक्वल टू मीटर स्क्वेअर. एरियाचा डायमेन्शन फॉर्म्युला काय का? L2. तर व्हॉल्यूम कशामध्ये मोजतो आपण? या केसमध्ये मीटर क्यूब मध्ये मोजतो व्हॉल्यूम. मग सांगा बरं, मीटर क्यूब मध्ये फक्त काय प्रेझेंट आहे? L3. किंवा तुम्ही लिहू शकता M0 L3 T0. डेन्सिटी घनता, घनता कशी मोजतो आपण? मास पर युनिट व्हॉल्यूम. एका युनिट व्हॉल्यूम मध्ये किती मास प्रेझेंट आहे पार्टिकलचं, ती त्या बॉडीची काय असते? डेन्सिटी. पर युनिट व्हॉल्यूम किती मास प्रेझेंट आहे ते त्या पॉईंटचं काय असतं? डेन्सिटी. सो मास अपॉन व्हॉल्यूम. मास कशामध्ये मी मोजतो आपण बघा, किलोग्रॅम. व्हॉल्यूम कशामध्ये मोजतो? व्हॉल्यूम आपण कशामध्ये मोजतो? मीटर क्यूब. मग KG म्हणजेच काय? स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये M1. मीटर क्यूब म्हणजेच L3. L3 वरती काय झाला? L2 - 3. दिस इज द डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर डेन्सिटी. डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम असतं. मास कशामध्ये मोजलं? KG मध्ये. व्हॉल्यूम कशामध्ये मेजर केला? मीटर क्यूब मध्ये. मास आहे म्हणजे M1, व्हॉल्यूम आहे म्हणजे M3, म्हणजे L3. L3 वर केलं काय झालं? L3 - 3. ओके, सो हे आपण बेसिक फिजिकल क्वांटिटीज बघितलेलं आहे. अशा बऱ्याच क्वांटिटी आहेत की ज्याचा आपण मेजरमेंट इझिली करू शकतो. फॉर एक्झाम्पल, आणखी आपण टेक द फिजिकल क्वांटिटी गिव्हन करंट. करंट आपण कसं डिफाईन करतो? रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज युनिट टाइम मध्ये. एका सेकंदाला किती चार्ज पास झाला तो त्याचा करंट, त्या वायरचा.
2 सेकंदाला किती चार्जेस पास झाले तो त्याचा करंट त्या वायरचा. सो करंट इज डिफाइंड एज रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज. बरोबर का? रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज. सो चार्ज म्हणजे चार्ज कशामध्ये मोजतो आपण रे? कुलोंब अपॉन टाइम. कशामध्ये मोजतो? टी. सो करंट. बरोबर आहे का? सो इट इज सी रेस टू 1 म्हणजे कुलोंब रेस टू 1 एंड टी रेस टू माइनस 1. सो डायमेंशनल फॉर्म्युला फॉर करंट, डायमेंशनल फॉर्म्युला फॉर करंट ही सी रेस टू 1 टी रेस टू माइनस 1. किंवा करंट सुद्धा कशामध्ये मोजतो आपण? एम्पियर मध्ये मोजतो ना. करंट कशामध्ये मोजतो? एम्पियर रेस टू 1. म्हणजे एम्पियर रेस टू 1 हा काय झाला? डायमेंशनल फॉर्म्युला करंटचा. एम्पियर रेस टू 1 कॅन ऑल्सो बी इक्वल टू सी रेस टू 1 अँड टी रेस टू 1 असं पण म्हणू शकता. करंट कशामध्ये मोजतो? एम्पियर मध्ये. म्हणजे एम्पियर एक आहे, ए रेस टू 1 कधी करंट असणार? 1 एम्पियर एका सेकंदाला 5 होणार चार्ज जर 1 कुलोंब असेल तर. बघा करंट 1 एम्पियर कधी असणार आहे? ज्याला चार्ज 5 होणार 1 कुलोंब, त्यावेळेला टाइम असणार आहे 1 सेकंड. एका सेकंदाला 1 कुलोंब इतका चार्ज वायर मधून पास झाला तर त्या वायरमध्ये किती करंट पास झाला? 1 एम्पियर. म्हणजेच ए रेस टू 1 इज सी रेस टू 1 टी रेस टू माइनस 1. This is the dimensional formula for the current. So here we can stop. Dimensional formula for the different physical qualities. Thank you.